राणे कुटुंबीय म्हणून आम्हालाही आमचा अनुभव नजरेसमोर आला की सन्मान्य राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि मग त्यानंतर असंख्य वेळी ज्यांना आज ज्यांचा मुलगा राज्यभर फिरून त्यांना फार सोज्वळ आहेत, फार साधे आहेत, कुटुंब प्रमुख आहेत असं म्हणून ज्या पक्षप्रमुखांना त्यांचा जो एक व्यक्तिमत्व तयार करण्याचा प्रयत्न करतायत, सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच पक्षप्रमुखांकडून राणे साहेबांच्याबद्दल किंवा राणे साहेबांवर सुपारी देण्याचं काम असंख्य वेळी झालेलं आहे ही माहिती आमच्याकडे आहे, ठोस पुरावेही आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर ज्याला फार आपण सोज्वळ समजतो, साधा समजतो, तो केवढा विकृत आहे, केवढा कपटी आहे, अशा पक्षप्रमुखाचं सगळी माहिती योग्य वेळी महाराष्ट्रासमोर देईन अशा पद्धतीचं ट्विट आज मी सकाळी केलेलं आहे. तून महाराष्ट्रात दौरे काढले जात आहेत आणि सगळ्याच कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोचतोय. म्हणून मी एवढंच सांगितलं की हे म्याव म्यावचे सगळेच आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्हीही दाखवू. म्हणून अशा पद्धतीचं ट्विट मी मुद्दामून केलं आहे जेणेकरून जे एकंदरीत आव आणला जातोय असंही म्हटलं जात आहे की पक्षप्रमुख आजारी असताना यांनी गद्दारी केली. मग मुंबईचे लोक जेव्हा करोनाच्या नावाने मरत होते, आजारी होते, तेव्हा मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटन मंत्री नेमकं संध्याकाळी 7 वाजता डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? एका बाजूला मुंबईचे लोक करोनामध्ये त्रस्त, दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे संध्याकाळी 7 च्या नंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? तेव्हा त्यांना काय दिसलं नाही का? आपले वडील आजारी आहेत पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवताना तुम्हाला समाधान वाटलं का? हाही प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरेला मला विचारायचा आहे. म्हणून थोडं फक्त ट्रेलरच्या निमित्ताने ट्विट केलं आहे, उर्वरित वस्त्रहरण म्याव म्याव संपल्यानंतर करीन एवढं सांगितलेलं आहे. नुसतं म्याव म्याव केलं तर त्याची एवढी फाटली, पूर्ण उभा राहिलो असतो तर काय उरलं असतं याच्याबद्दल विचार करा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी पर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.